मुलांनो कसे आहात? आजची गोष्ट ऐकणार आहोत आपण अप्पूचा राक्षसी भूकंप। ही पण गोष्ट प्रथम बुकशीच आहे। ही गोष्ट लिहिली आहे सुदेशना शोम घोष यांनी आणि या पुस्तकातली चित्र काढली आहेत ऐंद्री चक्रवर्ती यांनी आणि ही गोष्ट मराठीत अनुवादित केली आहे श्रुती पानसे यांनी आणि गोष्ट तुम्हाला सांगतेय तुमची स्मिताताई। गोष्टीचं नाव आहे अप्पूचा राक्षसी भूकंप। बेअसुरा नावाच्या राक्षसाची ही गोष्ट आहे। या राक्षसाला गायला खूप आवडायचं। अप्पू गोष्ट सुरू करताना म्हणाला, दिदा आणि पिया गोष्ट ऐकायला बसले। बेअसुराला गायला खूप आवडायचं पण त्याचा आवाज असुर मित्रांना मुळीच आवडायचा नाही, अप्पू म्हणाला। म्हणून ते बेअसुराला एका पर्वताच्या माथ्यावर पाठवून द्यायचे, म्हणजे तिथून त्याचा आवाज कोणालाच ऐकू येणार नाही। अप्पू दिदाच्या मोठ्या पलंगावर चढून बसला। जणू काही तो मोठा पर्वतच होता। राक्षसाच्या भयंकर आवाजात अप्पू म्हणजेच बेअसुरा गाऊ लागला। बेअसुरानं घसा खाकरून सूर लावला। रे आवाज वाढवून गाणं सुरू केलं। या आवाजाला जणू काही घाबरून सूर्याचा प्रकाश मंदावला। आता तर बेअसुरा ओरडायलाच लागला। त्याला तर खूपच छान वाटायला लागलं। त्यामुळे त्याला कथक नाच करायची हुक्की आली। धा धिन धिन धा। बेअसुरानं पायानं ठेका द्यायला सुरुवात केली आणि किरकी घेतली। खूप खुश झाल्यामुळे तो गायला लागला। शांतपणे झोपी गेलेला पर्वत जागा झाला। उठला, अक्षरशः घाबरला। राक्षसाचं गाणं आणि नाचणं यामुळे पर्वत हादरला। खडखड खडखड खडाड, दगड गडे कोसळू लागले। धडाम, भल्या मोठ्या दगडांनी पृथ्वीला हलवून सोडलं। जेव्हा दगड कोसळले तेव्हा काय झालं तुम्हाला माहितीये? अप्पून श्रोत्यांना विचारलं। खोडकरपणे हसत दिदानं मान हलवली। मी सांगतो काय झालं, अप्पू म्हणाला। पृथ्वी हल्ली, पर्वत थरथरला, सगळंच हलायला लागलं। अगदी बेअसुरा सुद्धा अगड बंब तो राक्षस इकडून तिकडे झोके घ्यायला लागला। पृथ्वी अशा पद्धतीनं झुलायला लागली, हे बघा, जमिनीवर लोळण घेत अप्पू म्हणाला। इकडून अशी तिकडे, अप्पू दुसऱ्या बाजूला लोळत पलीकडे गेला। त्याचवेळी पृथ्वी खरोखरच हलायला लागली। बेअसुराच्या गोष्टीतला पर्वत जसा हलत होता ना तसाच पलंगही हलायला लागला। अप्पू गाणं थांबव तुझं, पिया ओरडली। तू पर्वताला घाबरवतोयस। मी नाही गो, अप्पू म्हणाला। ही अख्खी खोलीच हलतीये। दिदा अप्पू आणि पिया एकदम शांत झाले। भोलूचं भुंकणं सुद्धा बंद पडलं। मग अजून एक जोराचा धक्का बसला। जमीन हादरतीये, अप्पू ओरडला। ही सगळी चूक तर बेअसुराची आहे, पिया ओरडली। नाही नाही, दिदा म्हणाल्या, भूकंप होतोय हा। आता बाहेर जायला वेळच नाही, चला पटकन पलंगाखाली जा। सगळेजण पाय पोटापाशी घेऊन दिदाच्या मोठ्या पलंगाखाली जाऊन बसले। पण जमिनीला हादरे बसतच होते। धप, फळीवरच्या बाहुल्या थरथरल्या आणि खाली पडल्या। खळ खळ, लोटीतलं पाणी जोरात हिंकळलं। बाप रे, जमीन हादरतीये हे बघून अप्पू जोरात ओरडला। भोलूने रडका आवाज काढला। अप्पूच्या पोटात तर असं काही चाललं होतं की जणू बेअसुरच पोटात थयथयाट करतोय। शेवटी एकदाची जमीन हादरायची थांबली। जमीन पुन्हा हलत नाहीये ना याचा अंदाज घेत दिदा 2 मिनिटं तशाच थांबल्या। पण आता जमीन स्थिर होती, ती हलत नव्हती। ते सगळे पलंगा खालून रांगत बाहेर आले। आता आपण बाहेर पडूया, दिदा म्हणाल्या। आपण इथून पळालो का नाही बाहेर, अप्पून विचारलं। जर आपण लगेच बाहेर पडू शकत असू तरच बाहेर पडायचं, दिदा म्हणाल्या। पण जर अशा वेळी आपण जर एखाद्या मजबूत इमारतीच्या वरच्या मजल्यावर असू तर बाहेर पडण्याच्या ऐवजी पलंगाच्या खाली किंवा एखाद्या मजबूत टेबलच्या खाली जा आणि ते धरून ठेवा, सरकू देऊ नका। जर जवळपास असं काहीच नसेल तर खोलीच्या कोपऱ्यात जा,
खिडक्या दारांपासून दूर जा, दिवे आणि पंखे अशा पडणाऱ्या वस्तूंच्या खाली थांबू नकात. अपू, दिदा, पिया आणि भोलू घरातून सरळ बाहेर पडले. काही फ्लॉवर पॉट्स फरशीवर पडून फुटले होते. घराबाहेरच्या भिंतीला तडे गेले होते. लोक रस्त्यावर थांबले होते, एकमेकांशी बोलत होते. आज जण सुरक्षित असेल का? अपून पडलेलं रोप उचललं. त्यानं आपला हात जमिनीवर ठेवला. पुढच्या वेळेस बेयासुरा हळू आवाजात गाईल हा, त्यानं पृथ्वीला वचन दिलं. कशी वाटली गोष्ट मुलांनो? भूकंप म्हणजे नक्की काय, तो कसा होतो, भूकंप झाल्यावर आपण काय काळजी घ्यायची आहे, याची माहिती मोठ्यांना नक्की विचारा. प्रथम बुकच्या डिजिटल व्यासपीठावर या आणि अनेक गोष्टी तुम्हाला वाचता येतील. लॉग इन करा storyweaver.org.in वर. भेटूयात उद्या पुन्हा नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत बाय बाय.